आणि ब्रेक नंतर तुमचं स्वागत. एक ब्रेकिंग बातमी, सरकारकडून ग्लोबल टेंडरची प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. लस रेमडेसिवीर औषधांसाठी ग्लोबल टेंडर सरकारकडून काढण्यात येणार आहे. सरकारकडून ग्लोबल निविदांची छाननी सुरू झालेली आहे. अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि जी इतर औषधं आवश्यक आहेत त्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका आहे की ग्लोबल टेंडरिंग करावं, काय प्रोसेस आहे सध्या सुरू? नाही, आता अलीकडच्या काळामध्ये कोरोनाचे पेशंट्स महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वाढत असताना आपल्या राज्यामध्ये रेमडेसिवीर असेल किंवा ऑक्सिजन, ह्या दोन प्रमुख गरजा या कोरोनाच्या पेशंटच्या संदर्भात निर्माण झालेल्या आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या राज्यामधून आणि आपल्या केंद्र सरकारच्या मदतीनं आपण ती गरज भागवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करून राहिलेलो आहे. पण याही परिस्थितीमध्ये आपली ती गरज भागत नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने एक ग्लोबल टेंडर काढण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून रेमडेसिवीर असेल, ऑक्सिजन असेल, त्याचप्रमाणे PSA प्लँट त्या ठिकाणी असतील आणि त्याचबरोबरीनं इतर ज्या काही गोष्टी आहेत ISO किट्स त्या ठिकाणी असतील, या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी ग्लोबल टेंडर काढलेलं आहे. काही कंपन्यांचे टेंडर्स वेगळ्या देशामधनं त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत.